नमस्कार, मी सारिका साळुंखे, अस्नांच्या बातमी पत्रात आपलं स्वागत. कोपरी पारशेवाडी परिसरातील शौचालयाची दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांची गैरसोय होतीये, तर स्थानिक नगरसेविकेचे समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं सद्यस्थितीवरून दिसून येत आहे. कोपरी पारशेवाडी परिसरात नागरिकांनी गजबजलेली अशी वस्ती आहे. परिसरात ठाणे महानगरपालिका शाळा, त्याचबरोबर छोटे मोठे लघु उद्योग आणि काही कार्यालय देखील आहेत. या परिसरात सामूहिक असे फार जुने असे शौचालय आहे. मात्र या शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पारशेवाडीच्या मध्यभागी असे हे शौचालय असून शौचालयाबाहेर कचऱ्याचा ढिगारा साचल्याचं पाहावयास मिळालं. शिवाय या कचऱ्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरत असून मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आरोग्यावर होतोय. तर शौचालयाच्या पायऱ्या तुटलेल्या अशा अवस्थेमध्ये आहेत. शिवाय नळ आहे पण त्याला कधी पाणी असते तर नसते. दरवाजे आहेत मात्र त्यांना कडी नाही. तसेच रात्रीच्या वेळी येथे लाईटही नसल्याने ज्येष्ठ महिलांना येथे मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. स्थानिक महिलांनी एकत्र येऊन सदर परिस्थितीचे गांभीर्य एसनाईंशी बोलताना सांगितले. तर भाजपच्या स्थानिक नगरसेविका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मी सौ शीतल भालचंद्र मांडव. अतिशय बिकट परिस्थिती आमच्या पारशेवाड्याच्या महिलांची आहेत. आम्ही ते कसं सहन करतो ते आमचं आम्हालाच माहित. इव्हन आम्ही एखाद वेळेला सहन करू शकतो पण एखादा म्हातारा माणूस बाई असेल ती कशी सहन करणार. अंडाशयांची अवस्था म्हणजे बघायला गेलं तर पाणी तर हे आहेच, प्लस कड्या नसतात कधी कधी, त्या पण आम्ही कधी कधी लावून घेतलेल्या आहेत लोकांकडून. लाईट नसतात प्रॉब्लेम आहे. तोही आम्ही संडास भरता संडासाचं तर आता अवस्था अशी की पाणी टाकलं एक दोन बाई गेली की तिसऱ्या वेळेला बाई जाऊ शकत नाही. काहीच भूमिका नाही. मी तर सरळ सांगते त्यांना आम्ही निवडून दिलं नक्कीच चुकी केले. मी तर सरळ तोंडावर बोलणारी बाई आहे. छाती सहसा त्या बाईने येऊन आम्हाला काहीही केलं नाही. फक्त येते बघते निघून जाते. तिचा आम्हाला काही उपयोग नाही पारशेवाडीला. कोणाला राग आला ना तरी चालेल, पण मी स्पष्टवादी बोलणारी बाई आहे. सारिका साळुंखे, एसनाईन न्यूज, ठाणे. अखिल भांडुप वारकरी संप्रदाय मंडळातर्फे शाळकरी मुलांकरिता व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले. अखिल भांडुप वारकरी संप्रदाय आणि भांडुप पोलीस यांच्या वतीने तरुण पिढीला व्यसनामुक्तीबाबत मार्गदर्शन करण्याकरिता एक शिबिर घेण्यात आले. शाळकरी मुलांमध्ये व्यसनाधीनचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून त्याचा आरोग्यावरती दुष्परिणाम होतोय. शिवाय त्यांचे भविष्यही धोक्यात येऊ लागले. त्यामुळे या वयातच व्यसनाचे दुष्परिणाम मुलांमध्ये जागृत व्हावे याकरिता भांडुपमधील अशोक केदारे चौकात मार्गदर्शन शिबिर भरवण्यात आले होते. हबप बंड्या तात्या कराडकर यांची या मार्गदर्शन शिबिरात प्रमुख उपस्थिती लाभली. तर शाळेच्या आवारात, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री होते. त्यातूनच मुलांची मानसिकता बदलून ते व्यसनांच्या आहारी जात आहेत. शाळेबाहेर पडल्यावर मुलांच्या दृष्टीस पडणारे मादक पदार्थांच्या दुकानाबाहेरील दृश्य हे त्यांच्या मनावर घातक असे परिणाम करतात. त्यामुळे प्रथमतः काही कठोर कायदा असणे याबाबत आवश्यक असल्याचं संतवीर कराडकर यांनी म्हटलंय. तसेच याबाबत शिक्षक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जवळजवळ 600 विद्यार्थ्यांचा या मार्गदर्शन शिबिरात सहभाग लाभला. यावेळी पोलीस निरीक्षक कांबळे शिंदे, सहपोलीस निरीक्षक सोनावणे, डॉक्टर चंद्रकांत पाटील, डॉक्टर ज्ञानेश्वर ठेरंगे हेही उपस्थित होते. मी बंडा तात्या कराडकर, महाराष्ट्रातील एक वारकरी संप्रदायाचा पायिक कीर्तनकार. यामागचं कारण असं की इथं अखिल भांडुप वारकरी मंडळ हे गेली 15 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करत आहे. समाजातील बऱ्याचशा लोकांचा असा एक गैरसमज आहे की वारकरी मंडळांना सामाजिक परिस्थितीचे काही भान नसेल, पण अखिल भांडुप वारकरी मंडळ हे त्याला मी समजेन अपवाद आहे. कारण ते प्रत्येक वर्षी असा सामाजिक कोणता तरी विषय हँडल करतातच. यंदा त्यांनी प्रामुख्याने इथल्या काही शाळेला, माध्यमिक आणि हायस्कूल शाळांना, प्राथमिक शाळांना इथं निमंत्रित करून त्याच्यातील जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाला व्यसनांचे धोके आणि व्यसनांचे दुष्परिणाम याबद्दल मार्गदर्शन करण्याचं एक अत्यंत चांगलं काम या मंडळाने केलेलं आहे. गंमत अशी आहे, मनुष्य जेव्हा व्यसनाला प्रवृत्त होतो तेव्हा त्याला व्यसनाला प्रवृत्त होणे त्याचं वय साधारणपणे 12 सुरू होतं, पण ते 25 कायम राहत असतं. अर्थात या वयामध्ये जी व्यसनं लागतात ती व्यसनं केवळ एकमेकाच्या संगतीने, काही वाईट प्रवृत्तीने, काही वाईट संस्कारांनी. या वयामध्ये जर मुलांना चांगले संस्कार केले आणि त्या सर्वांना जर व्यसनाचे धोके आपण निष्पन्न करून दिले तर ते मुलं त्या व्यसनापासून परावृत्त होतील अशी खात्री आहे. आणि म्हणून या मंडळाने हा जो उपक्रम आयोजित केला त्याबद्दल त्या मंडळाला जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. सुमारे 700 ते 800 मुलांनी यामध्ये सहभाग घेतला. त्याचप्रमाणे पांडू परिसरातील पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक मंडळी, काही जबाबदार आयुर्वेदिक क्षेत्रातले डॉक्टर मंडळी, काही शिक्षक मंडळी आणि समाजातील बरेचसे मोठे पालक लोक या सगळ्यांनी सहभाग घेऊन अत्यंत उत्स्फूर्तपणानं
हा कार्यक्रम आज या ठिकाणी आज संपन्न केला। शासनाला मी आवाहन करू शकतो, पण ते आवाहन मानायचं का नाही हे सगळे शासनाच्या मनावरच अवलंबून आहे। शेवटी आशेचा किरण असा दिसतो की विद्यमान जे सरकार आहे ते सरकार या बाबतीत काही चांगली पावलं उचलू शकतील अशी आशा निर्माण झालेली आहे। आणि मी आत्ताच आतमध्ये असा विचार प्रकट केला की आपल्या शिक्षण खात्याचे जे मंत्री आहेत, शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, त्यांना नजीकच्याच काळात मी हा विषय सांगून शाळेच्या क्षेत्रात आणि आवारात ज्याच्यामुळे व्यसनांचा फैलाव प्रदूषण होईल अशासाठी प्रतिबंध करण्यासाठी शिक्षण खात्यातर्फे काही उपाय करता येतील का यासंबंधी आम्ही त्यांच्याही चर्चा करण्यासाठी असं काही आयोजित करत आहोत। योगेश मोवाडे, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा, आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना। यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी रेडी रेडी। TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्निल जोशी आणि बँक म्हणजे TJSP। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीने हैदराबाद विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुलेला आत्महत्येस जबाबदार करणाऱ्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी बहुजन समाजाच्या वतीने केली आहे। हैदराबाद विद्यापीठातून PhD करणारा, त्याचबरोबर आंबेडकर स्टुडंट संघटनेचा प्रमुख असलेला रोहित वेमुला यांनी जातीयवादातून वरिष्ठांच्या दबावामुळे आत्महत्या केली। कुलगुरू अप्पाराव पेडिले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख सुशील कुमार, केंद्रीय मंत्री दत्तात्रय बंडारू व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या सर्वांना रोहितच्या आत्महत्येस जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या देशामध्ये जातीवादाचं सरकार फोफवलेलं आहे, म्हणून दलितांना आदिवासींना ह्या ठिकाणी दाबायचा प्रयत्न चालू आहे। त्याच्यापैकी आपण पाहिलं असेल आदराला जो आमचा रोहित इमोलो आहे त्याची जी हत्या झालेली, हत्या नाही, त्याला त्याचा मर्डर करून लटकवलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे रिपब्लिकन बहुजन सेनेचं। आणि जे तीन लोक कारणे आहेत, दत्तात्रय बंडारू आणि तो अप्पाराव आणि समृद्धी इराणी, त्यांच्यावरती मानसवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही रिपब्लिकन बहुजन सेनेची मागणी आहे। जर नाही दिली तर पूर्ण देशभर आंदोलन असंच चालू राहील, आंदोलन थांबणार नाही, हे केंद्र सरकारनं याची दखल घ्यावी हे आमचं म्हणणं आहे। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे। ऑर्केस्ट्रा रायझिंग स्टार आणि कवीज क्रिएटिव्हच्या वतीने कळव्यात संगीत स्पर्धा संपन्न। ऑर्केस्ट्रा रायझिंग स्टार आणि कवीज क्रिएटिव्ह आर्ट्सच्या वतीने युवकांना संगीत कला सादर करण्याकरिता एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा याकरिता संगीत स्पर्धेचे आयोजन केले होते। या संगीत स्पर्धेमध्ये 4 ते 18 वयोगटातील मुला मुलींचा सहभाग लाभला। स्पर्धकांनी विविध भक्तिगीते, देशभक्तीपर गीते येथे सादर केली। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती नम्रता आवटे यांची, तर परीक्षक म्हणून स्मिता बद्रिके आणि आनंद मांडलेक यांनी काम पाहिले। ऑर्केस्ट्रा रायझिंग स्टार यांनी युवा पिढीला संगीत क्षेत्रामध्ये वाव मिळावा याकरिताच हा प्रथम असा उपक्रम राबविला। जवळजवळ 45 स्पर्धकांचा सहभाग या स्पर्धेमध्ये लाभला, तर अंतिम फेरीसाठी 23 जणांची निवड झाली। रायझिंग स्टारचे संदीप गांगुली यांनी या उपक्रमाविषयीची माहिती S9 शी बोलताना दिली। सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे।
S9 च्या बातमीपत्रात आदित्य स्तंभू, तोपर्यंत नमस्कार.